अज्ञात पाहुण्यांनी महिलेला मारहाण करून भरदुपारी घर लुटले. पोलिसांचा बेजबाबदारपणा कारणीभूत, महिलांचा आरोप. नातेवाईक बनून आलेल्या महिला व पुरुषांनी घरातील महिलेस बेदम मारहाण करून व केस कापून भरदुपारी घरातील ऐवत चोरून नेल्याची घटना देऊळगाव राजा येथील समता कॉलनीमध्ये घडली. सदर घटनेस देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचा बेजबाबदारपणाच कारणीभूत असल्याचा आरोप या परिसरातील संतप्त महिलांनी केला आहे. देऊळगाव राजा येथील समता कॉलनीमध्ये पोलिसांची गस्त होत नसल्यामुळे या भागात नेहमी चोरट्यांचा वावर असतो. पोलिसांची कोणतीही भीती नसल्यामुळे चोरट्यांनी 3 ते 4 दिवसापूर्वी या भागातील रमेश जगदाळे यांच्या घरासमोरील पाण्याची मोटर चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी या भागातील नागरिकांनी पोलीस स्टेशनला फोनही केले होते, परंतु पोलिसांनी साधी चौकशीही केली नाही. त्यानंतर आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास नातेवाईक असल्याचे सांगून 2 पुरुष 1 महिला जगदाळे यांच्या घरी आले. त्यावेळी घरामध्ये श्वेता मंगेश जगदाळे ही महिला एकटीच होती. नातेवाईकांना चहा करण्यासाठी ती किचन रूम मध्ये गेली असता या चोरट्यांनी किचन रूम मध्ये जाऊन त्या महिलेत जबर मारहाण केली व कपाटाची चाबी मागितली, परंतु चाबी देण्यास नकार दिल्यामुळे या चोरट्यांनी त्या महिलेस पुन्हा बेदम मारहाण केली व कैचीने त्या महिलेचे केस कापून टाकले. एवढ्यावरच न थांबता त्या चोरट्यांनी त्या महिलेच्या डोक्यावर काचेची बरणी फोडली, त्यामुळे ती महिला जागीच बेशुद्ध झाली. त्यानंतर ते चोरटे महिलेच्या अंगावरील दागिने व कपाटातील रोख रक्कम चोरून पसार झाले. त्याच वेळेस घरी आलेल्या रमेश जगदाळे यांना घरात प्रवेश करताच कपाटातील सामान अस्तव्यस्त दिसले, त्यावरून त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. समता कॉलनी हा भाग बीट जमादार सर्जेराव तवर यांच्याकडे येतो, परंतु या भागाकडे त्यांचे लक्ष नसल्यामुळे चोरटे या भागात नेहमीच डाव साधत असतात. या घटनेसही पोलीस विभागाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राहुल नायर, देऊळगाव राजा. 3:15 मी घरी आलो जेवण करायला. दरोजा उघडायचा प्रयत्न केला, दरोजा ढकलला, आत येऊन पाहत होतो मला चोरी झाल्याचं समोर आलं. त्याच्यानंतर मी किचन रूम मध्ये आलो, माझी मुलगी म्हणजे सून ही बेसुदा असून मला दिसली, तिचे केस कापले दिसले मला, तिच्या तोंडावर पाणी मारून मी तिला म्हणजे शुद्धी राहण्याचे प्रयत्न केले आणि तिला विचारलं बाई काय झालं. तिनं मला सांगितलं बाबा एक माणूस आणि एक बाई सांगे भलचे पाहून म्हणून आपल्या घरी आले आणि त्यानं मला मारलं. त्याच्यानंतर ती पुन्हा बेसुद पडली, तिला आता गीते हॉस्पिटलमध्ये मी ऍडमिट केलेले. शांताबाई सानप. तुम्ही कुठं राहता? त्यांच्या त्यांच्या शेजारी. मी एक दिवस रात्रीला भजनावून आले होते 3 वाजता. 3 वाजता भजनावून आले तेवढंच काही नव्हतं, 3:30 त्यांनी टाकी चोरायचा प्रयत्न केला, पूर्ण टाकी खाली केली. आम्हाला वाटलं पाणी चोर असतील, पाणी नाही म्हणून. पण दुसऱ्या दिवशी 3:30 ते पुन्हा आमच्या घरचे लगेल उठले. 3:30 ते टायमिंग वर करत होते टाकी, यायला पाहिलं ते आम्ही पळून गेले. मग आम्ही पोलीस स्टेशनला यायला फोन केले, पोलीस स्टेशन धपकत येईल की उचललं नाही. मग स्वतः आम्ही साहेबांनी बोललो, साहेब म्हणले बाई ते काही रिंग येते आम्हाला आवाज येत नाही. मग ते आम्ही सांगितलं तुम्ही बदलून टाका. मग हा पोलीस स्टेशनचा बोगस कारभार असल्यामुळं ह्या ज्या चोऱ्या होत्या, थांबा, ह्या ज्या चोऱ्या होत्यात ह्या पोलीस स्टेशनच्या बेजबाबपणामुळं होत्या. जर गाडी आली इकडं, गाडीचा आवाज आला चोर घेते का नाही? आम्ही जर त्या 4 दिवसापासून फोन करू एकाही जणांनी येऊन पाहिलं नाही.